biomolecules cell science. What are the enzymes? Enzymes बद्दल माहिती बघायची आपल्याला. Enzymes म्हणजे बायोकॅटालिस्ट, त्याला जैव उत्प्रेरक असं म्हणायचं आपल्याला. ह्या एन्झाइमचा रोल आपल्याला जैविक रिएक्शन जे असतात ॲनिमल्स मध्ये त्या घडून आणल्या जातात. जसं केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्टंट असतात, पण त्या ठिकाणी कॅटालिस्ट जे असतात टेम्परेचर अँड प्रेशर, तसंच आपल्याला एन्झाइमचा रोल आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्वाचा असतो ॲनिमल सेलमध्ये. मग एन्झाइमचा काय विकरण म्हणतात मराठी मध्ये त्याला, किंवा बायो कॅटालिस्ट जैव उत्प्रेरक पण म्हणता येईल त्याला. मग एन्झाइम्स ची आपण व्हॉट आर एन्झाइम्स विथ ऍप्लिकेशन म्हणून आपण, मग आपल्या एन्झाइम्स आर रिफाइंड आहे बायो कॅटालिस्ट, काय आहे जैव उत्प्रेरक आहे बायो कॅटालिस्ट. प्रोड्युसर बाय लिव्हिंग सेल, जे सजीव सेल असतात त्यांच्या मार्फत आपल्या पाहायला मिळते. सजीव सेलला लिव्हिंग सेल असं म्हणायचं आपल्याला, बरोबर आहे. लिव्हिंग सेल विच कॅटलाइज मेनी बायोकेमिकल रिएक्शन्स, त्याद्वारे आपल्याला अनेक बायोकेमिकल रिएक्शन कंट्रोल करता येत असतात. जसं आपल्या लाळेमध्ये अमायलेज नावाचं एन्झाइम असतं माउथ मध्ये, त्याद्वारे डायजेशन प्रक्रिया पाहायला मिळते. ते एन्झाइम्स मार्फतच पाहायला मिळत आहे. इन ॲनिमल्स अँड प्लांट बॉडीज मध्ये ह्या एन्झाइम ऍक्टिव्हिटीज पाहायला मिळतात. जैव आपल्या ज्या जैविक सेल आहे त्यामध्ये प्राणी पेशी आणि वनस्पती पेशीच्या बॉडीमध्ये आपल्याला घडून ऍक्टिव्हिटी दिसते. नेक्स्ट पॉइंट जे द एन्झाइम्स आर ग्लोबुलर प्रोटीन्स, काय काय ग्लोबुलर प्रोटीन असतं हे पण लक्षात घ्यायचं आहे. मग एन्झाइम्स कशाने बनतात, तर प्रोटीन मॉलिक्युलने बनत असतात हे पण लक्षात घ्यायचं आहे. ग्लोबुलर प्रोटीन्स एन्झाइम्स आर मेड दॅट इज आवर ग्लोबुलर प्रोटीन्स. आपल्या शरीरामध्ये ऍनिमल सेलच्या प्रथम काय असतात प्रोटीन असतात, आणि ते आपल्या त्याद्वारे सुद्धा एन्झाइमची निर्मिती होत असते. एन्झाइमद्वारे अजून काय तयार होतं, तर आपल्याला एन्झाइम्स हे प्रोटीनद्वारे आपल्याला त्या ठिकाणी हार्मोनची निर्मिती होत असते. कशाची, हार्मोन्सची. दे आर नेम्ड आफ्टर द कंपाउंड, एन्झाइमचं नाव द्यायचं असेल तर आपल्याला कंपाउंड तयार झाल्यानंतर देता येतं. हायड्रोलिसिस ऑफ माल्टोज इज कन्वर्टेड इन टू ग्लुकोज, ग्लुकोज मध्ये कन्वर्जन करायचं आपल्याला माल्टोजचा. इज नेम्ड एन्झाइम मार्टेज नावाचं एन्झाइम, ए सी हा सफिक्स असतं, त्याला नाव द्यायचं आपल्याला एन्झाइम मार्टेज. मग या ठिकाणी माल्टोजचा फॉर्मुला लिहिला. माल्टोज हे आपल्या धान्यामध्ये जसं तो म्हणायचं गोड असं, तसं ज्वारी गोड लागते आपल्याला त्या टाइपचं, आहे की नाही माल्टोज. मग सी ट्वेल्व एचसी टू ओ इलेव्हन प्लस एच टू ओ हायड्रोलिसिस रिएक्शन ही माल्टेज नावाचं इंधन या ठिकाणी वापरलेलं आपल्याला, आणि त्याद्वारे दोन ग्लुकोज मॉलिक्युल तयार होतात असं पाहायला मिळतं. किती का आपला कार्बन 12 संयोजन 12 बरोबर आहे. हायड्रोजन किती 2 22 2 24 12 2 24 बरोबर आहे. ऑप्शन किती इथं 11 इथं 1 12 मग आपल्याला ऑप्शन 6 12 हे करेक्ट रिएक्शन आहे. द एंडिंग नेम ऑफ एन्झाइम इज एएससी, सफिक्स एएससी असतं एन्झाइम्स मध्ये. सम टाइम एन्झाइम असं नेम्ड आफ्टर द रिएक्शन, काही रिएक्शन झाल्यानंतर सुद्धा आपल्याला देता येत असतं हे पण लक्षात घ्यायचं आहे. ऍप्लिकेशन आपण बघूया एन्झाइमचे. एन्झाइम्स आर यूज्ड इन अ बियर अँड वाईन वाईन प्रोडक्शन बाय फर्मेंटेशन प्रोसेस ऑफ कार्बोहायड्रेट्स. फर्मेंटेशन प्रोसेस म्हणजे किंवा प्रक्रिया आपण असं म्हणूया. कार्बोदकेमध्ये द्वारे पाहायला मिळते, त्यामध्ये वाईन्स अँड बियर्स हे जे काही आपलं अल्कोहोलिक प्रोडक्ट असतात ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि फर्मेंटेशन म्हणजे किंवा प्रक्रिया आंबोर मार्ग केली जात आहे की नाही लक्षात घ्यायचं. त्याद्वारे बियरचा द्राक्षापासून बोलतात तुम्हाला माहिती, वाईन्स असतील त्या पण आपल्याला पाहायला मिळतात. मग धान्याच्या सत्वाद्वारे सुद्धा आपल्याला वाईन्सची निर्मिती केली जाते, जसं त्या मार्फत पाहायला मिळते किंवा माल्टोज आहे सक्रोज आहे त्यापासून आपल्याला तयार करू शकता येत आहे वाईन प्रोडक्शन. ना अल्कोहोलिक प्रोडक्ट ते ऍक्च्युली, पण या ठिकाणी एन्झाइमचा रोल आहे हे लक्षात घ्यायचं आहे. मग दे आर ऑल्सो यूटिलाइज्ड इन द प्रिपरेशन ऑफ स्वीट सायरप फ्रॉम द कॉर्न स्टार्च. कॉर्न स्टार्च पासून आपल्याला स्वीट सायरप सुद्धा निर्मिती या एन्झाइम स्वीकारा मार्फत बायोप्रोडक्ट मार्फत पाहायला मिळते. स्टार्च एक मटेरियल पिष्टमय पदार्थ, कॉर्न्स मध्ये असतात जास्त, त्यापासून स्वीट सायरप ची निर्मिती होत असते. एन्झाइम्स आर यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ चीज बाय ऑफ कॉर्पोरेशन ऑफ मिल्क. मिल्क पासून चीज ची निर्मिती केली जाते बाय लॅक्टोज निर्मितीद्वारे.
आणि अशा प्रकारे आपला लॅक्टेज नावाचं एसीजी नावाचं एंजाइम तयार होतं. तसं दुधाचं रूपांतर दह्यामध्ये लॅक्टेज मार्फत होतं. बरोबर.